हरिओम श्री राम अंबादी मेरे खवेरा मोरे सिन्नर उपासना केंद्र माझा एक छोटा अनुभव आहे. माझे मिस्टर वारले, त्यानंतर मी माझ्या नंदीकडे राहायला गेलो. तिकडं आम्ही पण माझ्या जुन्या घरात उदी ठेवत होते. एक उदीचा अनुभव आहे. मग तिथं माझा मुलगा पुण्यावरून सुट्टीला घरी आलेला होता. त्यावेळेस तो झोपला, जेवण वगैरे झालं, आम्ही झोपलो. त्यावेळेस स्वप्नात बापू आले की बापू म्हणला, तू इथं झोपला, तिकडं घर एकटं सोडलं तू, तू मी असताना तू का घाबरला? त्याला असं वाटलं, तुम्ही म्हणे तिथं माझी वस्तू आहे, तू तिथं वस्तू ठेवली आहे तरी तुम्ही घाबरले बस. म्हणे आम्ही घाबरलो नाही, पण मग आता सर्वच म्हणताय का तिकडं कोणी नाही आहे, तिकडं राहू नका, इकडंच या तुम्ही राहायला. मग तो म्हणला, तिथं वस्तू ठेवली म्हणजे काय ठेवली नेमकी? तर म्हणे मा तुमची उदी, मी दर पौर्णिमेला माझ्या घरात उदी टाकत असते. मग उदी उदी म्हणे तिथं माझी वस्तू आहे, तू जाऊन बघ तिथं काय वस्तू ठेवली. मग तो सकाळीच मला उठला आणि मम्मी तू काय ठेवलंय तिकडं? म्हणलं तिकडं काय ठेवलं म्हणजे? म्हणे बापू आलते माझ्या स्वप्नात की बापू सांगत होती की तू इथं झोपला आणि तिथं मला एकटं सोडलं, तू तिथं का राहत नाही, तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी, अजिबात घाबरायचं नाही. मग आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी तिकडं त्या घरामध्ये, आमच्या स्वतःच्या घरात. तिथं बघितलं, तो म्हणतो तू इथं उदी ठेवली आ? मग हीच उदी माझ्या स्वप्नात आली की बापू म्हणला का माझी उदी तिथं ठेवलेली, तू उदी टाकती का? म्हटलं आम्ही दर पौर्णिमेला उदी टाकते घरात. मग तो म्हणे बापू म्हणले, आता तुम्ही तुमच्या घरात या, तुम्ही तिकडं राहू नका, घाबरू नको अजिबात, मी आहे ना, तू घाबरायचंच नाही. तो म्हणला, आता बापूंनी सांगितलंय आपण तिकडं राहायचं नाही, चला आता आपण. दुसऱ्याच दिवशी त्यांनी सामान भरलं आणि आमच्या घरात आलो. त्यावेळेस मला बापूंनी हा मोठा अनुभव दिला आहे उदीचा. हरिओम श्रीराम अंबादी.